नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयावर अमरावती, बडनेरा व मोर्शीसह वर्धा जिल्ह्यातील अनेक शहरे व काही गावांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ 96.05 दलकमी इतका असल्याने येत्या काही दिवसातच नागरिकांना भीषण जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्धा नदीपात्रात 8 दिवस पुरेल इतकंच पाणी आहे. यामध्ये मोर्शीजनिक सिंभोरा येथे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे असे अप्पर वर्धा धरण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अमरावती, बडनेरा, मोर्शी आणि आर्वी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तर त्याच परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. पण मागील 2 वर्षात अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे हे धरणही पाहिजे तसं भरलं नाही. येत्या काही दिवसातच या धरणातील पाणी पातळीत मोठी घट होत असल्याने नागरिकांना जलसमस्येला तोंड द्यावं लागेल असं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.